शेवटी या ठिकाणी शरद पवार गटाच्या नव्या पक्षचिन्हाचं अनावरण केलं जात आहे आणि त्यासाठीच हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तर आपण पाहतोय डोक्यावर फेटा आणि हातात तुतारी हे चिन्ह या महिला घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला हे चिन्ह बहाल केलेलं आहे आणि त्याचाच हा अनावरण सोहळा या ठिकाणी होतोय. दरम्यान या सगळ्या सोहळ्यावर आणि पक्षाला मिळालेल्या या नवीन चिन्हाच्या बाबतीत अमोल कोल्हे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. त्याच्यामध्ये आता वेळ आली तुतारीचा आवाज वाजवण्याचा, हा जो काही संदेश आहे नेमका काय याचा अर्थ घ्यायचा आहे, कारण घड्याळाचा सुद्धा त्याच्यात उल्लेख आहे. तर मी फक्त एवढंच म्हणालं की आता घड्याळात वेळ झाली, तुतारी भरवायची, इतकं सोपं आहे. समोरच्या कॅमेरामन वाल्याने खाली बसावं आणि ह्या मधल्या पोर्च मध्ये जे आहेत कृपया बाजूला सरकार मधल्या पोर्च मध्ये मीडिया मागे. तर आपण पाहतोय किल्ले रायगडावर या पक्षचिन्हाच्या अनावरणाचा हा सोहळा पार पडतोय आणि त्याच पद्धतीनं ही जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. अगदी पारंपरिक पद्धतीनं हातात तुतारी घेऊन सगळ्यांचा येईल. आम्हाला दोन्ही बाजूचे तुतारी वादकही आले पाहिजेत. तुतारी वादक आपल्याला उभे असलेले दिसत आहेत. जयंत पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यासोबतच खासदार अमोल कोल्हे, शरद पवार यासह इतर आमदार आणि खासदार सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. तर या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय, त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपण पाहतोय ही दोन महत्त्वाची दृश्य आहेत. तुतारी वादक तुतारी उभे आहेत आणि अगदी काही क्षणांमध्ये या पक्षचिन्हाचं अनावरण पार पडतं. 18 तर किल्ले रायगडावर हा कार्यक्रम पार पडतोय. शरद पवार गटाच्या एक्स अकाउंटवर सुद्धा या कार्यक्रमाचा आणि चिन्हाच्या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला होता. एक टीझर प्रदर्शित करण्यात आलेला होता ज्यामध्ये शरद पवार साहेबांच्या साथीनं विकासाचा रणशिंग फुंकलं जाणार आहे अशा आशयाचा उल्लेख करण्यात आलेला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर आता किल्ले रायगडावर हा सोहळा संपन्न होतोय. अगदी पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय. सगळ्यांच्या डोक्यावर आपल्याला भगवे फेटे दिसत आहेत आणि हातात तुतारी घेऊन उभे असलेले हे तुतारी वादक आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये या पक्षचिन्हाच्या अनावरणाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. आदरणीय सुप्रिया सुळे, युवक नेते रोहितदादा पवार, अमोलजी कोल्हे खासदार, अनिल देशमुख साहेब, अशी सर्व आमची पक्षातली मातापर मंडळी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आहेत. इथे आल्याच्या नंतर तडक रोपवेने वरती गडावरती जाणार आणि गडावरून महाराज साहेबांच्या बेगड्यामध्ये जवळ तुतारीचं अनावरण त्या ठिकाणी करणार.